इचलकरांची सांगली रोडवरील बादशाह बजाज शोरूममध्ये पल्सर पी एकशे पन्नास आणि प्लॅटिना एकशे दहा डिस्क एबीस या दुचाकींचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वच गाड्यांवर बादशाह बजाजनं आकर्षक सवलत जाहीर केली आहे एकतीस जानेवारीपर्यंत प्रत्येक गाडी खरेदीवर पाचशे रुपयांचं पेट्रोल आणि पाच वर्षाची वॉरंटी मोफत मिळत असल्यानं गाडी खरेदीसाठी ग्राहक कर गर्दी करतायत बजाज ॲटो लिमिटेड ही जगभरातील दुचाकी तीनचाकी वाहन बनवणारी अग्रेसर कंपनी आहे या कंपनीच्या पल्सर सिरीजची नवीन बाईक पी एकशे पन्नास आणि प्लॅटिना सिरीजची नवीन बाईक एकशे दहा डिस्क ए बीस बाजारात आल्या आहेत पल्सर पी एकशे पन्नास सी सी सिंगल डिस्क आणि ट्विन डिस्क अशा दोन प्रकारातील या बाईकला ई डी लायटिंगसह प्रोजेक्टर लॅम्प मस्क्युलर इंधन टाकी इन्फिनिटी डिस्प्ले उपलब्ध आहे यात गिअर इंडिकेटर घड्याळ तसंच यू एस पी चार्जिंगचीही सोय असून दुचाकी पाच रंगात उपलब्ध आहे प्लॅटिना एकशे दहा डिस्क ए यात फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन उपलब्ध असून या बाईकला ट्यूबलेस टायर्स अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम वीस टक्के जास्त लांबीचे फ्रंट आणि रिअर सस्पेन्शन लाँग विलेटेड सीट्स इंटिग्रेटेड डी आर एलसह एल ईडी हेडलॅम्प आणि ॲनालॉक स्पीडोमीटरही आहे तीन रंगात बाई या बाईक आहेत या दोन्ही दुचाकी बादशाह बजाजच्या इचलकरंजी कागल कुरुंदवाड मिरज मुधाळतिट्टा आजरा गारगोटी या शाखेतही उपलब्ध आहेत या दोन्ही बाईकचं इचलकरंजीतील बादशाहजाज बजाजमध्ये आरटीओ इन्स्पेक्टर रमेश सरनाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं नवीन वर्षाच्या खरेदीसाठी आणि टेस्ट राईडसाठी या बाईक उपलब्ध असून त्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन बादशाह बजाजचे डीलर इरफान बागवान यांनी केलंय यावेळी बजाज ऑटोचे सेल्स मॅनेजर अक्षय सदलगे सर्व्हिस मॅनेजर निशांत हुड महेश भिसे उदय हातरोटे सुनील शिंदे राजू धातुंडे सूरज आवळे संदीप भोई उपस्थित होते दरम्यान बादशाह बजाजला संपूर्ण महाराष्ट्रात दोन हजार बावीसमध्ये मध्ये बेस्ट सर्व्हिस दिल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त बजाजनं बिलावर पंधरा टक्के डिस्काउंट आणि एकतीस जानेवारी पर्यंत गाडी खरेदीवर दीड हजार ते पंचवीस हजार रुपये सवलत तसंच पाचशे रुपयांचा पेट्रोल पाच वर्ष वॉरंटी मोफत देण्याचं जाहीर केलंय याचबरोबर शून्य टक्के व्याजदरानं कर्ज सुविधाही उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे गाडी खरेदीसाठी या शोरूममध्ये ग्राहक करताना दिसत आहेत